प्रचाराला आपण गजानन महाराज दर्शन घेऊन सुरुवात केलेली आहे, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहात का? हो हो, निश्चितपणे मी ठाम आहे आणि कालही मी महाराजांचं दर्शन घेऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन तमाम भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना व जिल्ह्यातल्या सर्व मतदारांना मी मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा असे विनंती आणि आवाहनही केलं आहे. प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ म्हणतात की विजयराज शिंदेची महानधरणी केली जाईल, ती उमेदवारी अर्ज मागे घेतली, काय यामध्ये? मला विनोद वाघ यांनी काय म्हटलं ते काही अद्यापपर्यंत मी ऐकलं नाही, त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. काल जेव्हा भाजप महायुतीचे उमेदवाराची उमेदवारी अर्ज भरला गेला तेव्हा गुलाबराव पाटील जे मंत्री आहे त्यांनी एक असं वक्तव्य केलं आहे की विजयराज यांना त्यांची औकात दिसेल अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं आहे, कसं पाहता तुम्ही त्यांच्या वक्तव्याला? आणि गुलाबराव पाटलांनाही त्यांच्या मतदारसंघात दोनदा जनतेने पराभूत करून त्यांची औकात दाखवलेलीच आहे, त्याच्यामुळे निवडणुकीतले जय पराजय हेच जर औकात असतील तर दोनदा त्यांची औकात त्यांना लोकांनी दाखवली आहे. तुमचे मित्र पक्षामध्ये आहेत ते महायुतीमध्ये आणि अशा पद्धतीची भाषा ते करतायत एका सहकारी नेत्यावर, कितपत योग्य वाटतं? अतिशय चुकीची आणि अयोग्य, हे त्यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्याकडून अपेक्षित नाही आहे. आणि तक्रारीचा काय संबंध, तर पुऱ्या महाराष्ट्रानेच पाहिलं, योग्य ठिकाणी योग्य दखल निश्चित घेतल्या जाईलच. काय वाटलं तुम्हाला उमेदवारी भरली पाहिजे म्हणून? या बाबतीमध्ये मी कालही माझं सगळं स्टेटमेंट सविस्तर दिलेलं आहे की हा मतदारसंघ 40 वर्षापूर्वी खासदार डी जी गवई, खासदार सुखदेव नंदाजी काळे यांच्या रूपाने कमळ या मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडून आलेला आहे. पूर्वम परंपरेने हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा होता आणि मध्यंतरीच्या काळामध्ये तो शिवसेनेकडे गेला. आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या 6 विधानसभा आहेत त्यापैकी 3 विधानसभा या भारतीय जनता पक्षाच्या आहे. शिवसेना जी पहिले एक संघ होती ती आता 2-3 तुकड्यात विभागल्या गेलेली आहे. अशा स्थितीमध्ये गेल्या 5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा बूथ प्रमुखापासूनचा कार्यकर्ता ते भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्र्यापर्यंतच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेले सर्व विकासाचे कामं, जनतेच्या हिताचे कामं, देशाच्या हिताचे कामं हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि त्यामुळे आज जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षालाच ही जागा मिळेल आणि भारतीय जनता पक्षाचाच खासदार इथे कमळावरती निवडून गेला पाहिजे आणि मोदींच्या 400 पारमध्ये बुलढाण्याचं कमळ असलं पाहिजे ही जनभावना होती जिल्हावासियांची आणि त्या जनभावनेलाच आदर करून मी या ठिकाणी ही जागा कमळाच या ठिकाणी मिळाली पाहिजे, कमळाचाच खासदार गेला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी माझे उमेदवारी अर्ज भरला आहे. गेल्या 2 टर्ममध्ये मोदींची लाट होती आणि या 2 टर्ममध्ये प्रतापराव जाधव हे निवडून आले होते, आताही मोदी लाट आहे आणि महायुतीने प्रतापरावांनाच उमेदवारी दिलेली आहे, तुम्हाला काय वाटतं की ते निवडून येणार नाही का, कशामुळे वाटतं? मी ते निवडून येणार नाही किंवा येणार याच्यावर वक्तव्य केलेलं नाही आहे. मी एवढंच सांगितलं की शिवसेना आता 2 तुकड्यात झालेली आहे, भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार आहे, जिल्हाभर भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुखापासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंत प्रत्येकाने हा मतदारसंघ बांधला आहे, बांधणी केली आहे, संघटनात्मक रचना केली आहे आणि मोदींच्या विकासाची कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्यामुळे हा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला असला पाहिजे आणि इथे कमळ निवडून आलं पाहिजे. त्यांच्या निवडून येणार न येणार त्यांच्याच शिंदे गटाच्या आमदारांनी 2 महिन्यापूर्वी काय वक्तव्य केलं आहे हे तुम्ही लोकांनीच पाहिलं, सर्वेत त्यांचा कितवा नंबर दाखवला आणि हे मी नाही म्हटलं, हे शिंदे गटाच्या आमदारांनीच सांगितलं की त्यांचा नंबर कितवा आहे. वरिष्ठांच्या कानावर मी टाकलेलं आहे आणि गेल्या 5 वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचे जिथे जिथे जिल्ह्यामध्ये मेळावे झाले, चिखलीत मेळावा झाला, देऊळगाव राजाला मेळावा झाला, मेहकरमध्ये मेळावा झाला, खामगावला झाला, शेगावला झाला, जळगाव जामोदला झाला, या प्रत्येक मेळाव्यामध्ये पक्षाच्या आम्ही ही जागा भारतीय जनता पक्षाला घ्यावी, लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचं कमळ निवडून यावं अशा प्रकारची ही जनभावना आहे, जनकार्यकर्त्यांची भावना ही आम्ही सतत कानावर टाकली. एवढंच नाही तर बुलढाणा जिल्हा लोकसभेच्या कोर कमिटीने केंद्रीय निरीक्षक भूपेंद्रजी यादव साहेब यांच्यासोबत जी कोर कमिटीची बैठक झाली
त्यामध्ये आमदारही होते, या प्रत्येकाने त्यांना ही जागा भारतीय जनता पक्षाला घ्यावी अशा प्रकारची आग्रही मागणी केलेली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट तुमच्यावर असा आरोप केला आहे की आनंदराव अडसूळ यांच्या निवडणुकीपासून तुम्ही पक्षाच्या विरोधात कामं केलेली आहे, काय सांगा याच्या बाबतीमध्ये? ते सराहित आहेत स्वतः, कोणाच्या विरोधात काय काम करावं काय नाही करावं, किती पक्ष बदलावे नाही बदलावे त्या बाबतीत त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या अशा वक्तव्याची मला दखल घेण्याची गरज वाटत नाही. अतिशय बेजबाबदारपणाचं आणि चुकीचं वक्तव्य. भाजपच्या वरिष्ठांनी जर सांगितलं की उमेदवारी अर्ज मागे घ्या, तर तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेणार? मी या ठिकाणी उभं राहण्यासाठी अर्ज भरलेला आहे आणि त्या दृष्टीने माझा प्रचार आत्ताच मी पाणेरा, खेडी, तळणी दोन तीन गावांना सुद्धा जाऊन आलेलो आहे आणि माझा प्रचार मी सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे, तुम्हाला एबी फॉर्म मिळेल का? मागणी आहे, एबी फॉर्म मिळेला तर कमळ मिळेल, एबी फॉर्म नाही मिळाला तर अपक्ष नाही. तुम्ही विधानसभा वंचित बहुजन आघाडीकडून लढले होते, हो, आता अशी चर्चा आहे की बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला पाठिंबा देणार आहे, हे खरं आहे? बाळासाहेब आंबेडकरांशी तशी माझी कुठली चर्चा नाही आहे, पण त्यांनी जर पाठिंबा दिला तर मी त्याचं स्वागतच करेल, त्यांचे आभारही व्यक्त करेल. आत्तापर्यंत जेवढ्याही शिवसेनेच्या सभा झाल्या त्यात तुम्हाला बोलावलं नाही? हे मी कालच अर्ज भरताना सांगितलं आहे की 6 विधानसभेमध्ये संवाद मेळावे झाले महायुतीचे. या महायुतीच्या 6 च्या 6 संवाद मेळाव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा लोकसभेचा निवडणूक प्रमुख या नात्यानं कुठेही माझं नाव नाही, कुठेही माझा फोटो नाही, कुठेही मला निमंत्रण नाही. एक प्रकारे हा भारतीय जनता पक्षाच्या मतदारांचा, कार्यकर्त्याचा हा जाहीर अवमान आहे असं मी या ठिकाणी समजतो. हा आमदार गायकवाड यांचा खासदार प्रतापराव जाधव यांना पाडण्याचा गेम प्लॅन 2 आहे असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. त्यांना चांगलं माहिती आहे की मी जर उभा राहिलो तर महायुतीच्या मतामध्ये फूट पडेल आणि खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव निश्चित होईल ही त्यांची खात्री असल्यामुळे त्यांनी तसं आव्हान मला दिलेलं आहे. आम्ही स्वीकारलेलंच आहे, उभा जाईन अजून बसलो कुठे? हे तुम्ही 8 तारखेला विचारा मला, 8 तारखेला आज तारीख 3च आहे.